कसा सोप्या साध्या पद्धतीने चॉकलेट केक तयार करायचा ते सांगणार आहे। तो कुठल्याही मायक्रोवेव्ह मध्ये किंवा कुठल्याही तुम्हाला ओव्हन मध्ये करावा लागणार नाही। मी तुम्हाला गॅसवर पातेल्यामध्ये कसा घरच्या घरी एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि बेकरी टाइप केक करायचा ते सगळं सांगणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण बघूया। पहिल्यांदा हे केकचं टिन घेतले, त्यामध्ये तेल घालू, त्याला चांगलं तेल लावून घेते। त्यानंतर त्यावरती त्याला बटर पेपर लावून त्याला पण चांगले तेलाने ग्रीस करून घेते। आता आपलं हे केकचं भांडं रेडी झालेलं आहे। मी येथे एक मोठा बाउल घेतला आहे। आता त्यामध्ये मी ही दोन अंडी आहेत ती घालून घेते आणि हा आपला हँड मिक्सर आहे त्यांनी हे चांगलं बीट करून घ्यायचं। आता मी येथे अर्धा कप साखर घेतलेली आहे, त्यातली अर्धी टाकून घेते आणि ती हळूहळू आपण टाकायची। आपलं अंडा आणि साखर असं एकदम फेस सारखं झालं पाहिजे, एकदम पांढरं असं मिश्रण झालं पाहिजे। त्याच्यामध्ये मी हा अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकून घेते आणि आपलं 1/4 कप आपलं हे ऑइल आहे, आपलं जे भाजीचं ऑइल आलं असतं ते टाकायचं, कुठलंही वासाचं ऑइल नाही टाकायचं। तर ते मी तेल टाकून घेते आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेते। आता आपलं हे अंड साखर तेल आणि इसेन्सचं बॅटर तयार झालंय। आता मी ते एक पॅन घेतलाय, त्या पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून एक मोठा चमचा बटर घालून घेते। आपलं बटर गरम झालं की त्याच्यामध्ये मी हे 1/2 कप दूध घेतलंय ते घालून घेते। आणि ह्या सगळ्याला चांगलं बॉईल करून घेते। आपल्याला ह्याला एक उकळी आणून थोडंसं कोमट करून ठेवायचे। आता मी इथे एक मोठं पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये मी हे स्टँड घालून घेते आणि त्याच्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनटं हे प्री हीट करायचं। आता आपण यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट घालून घेऊया। यासाठी मी एक चाळण घेते, त्याच्यामध्ये हे 3/4 कप मी मैदा घेतलेला आहे तो घालते। ही 1/3 कप कोको पावडर आहे, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, ही 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि मी हे मिक्स करून घेते। आता आपण हे चांगलं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण बटर आणि दूधचं जे तयार केलेलं होतं बॅटर ते सगळं मिक्स करून घेऊ। हे कोमट टाकायचं, थंड पण नाही टाकायचं आणि खूप गरम पण नाही टाकायचं, कोमट असलं पाहिजे आणि एकदम हलक्या हाताने सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपलं एकदम स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे,
ते आपण आता भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण हे ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये सगळं घालून घेऊया। आता आपलं बॅटर टाकून झालेलं आहे, आपण ह्याला 2 ते 3 वेळा असं छान टॅप करायचं की जेणेकरून त्याच्यातली सगळी हवा बाहेर पडली पाहिजे। आता मी मीडियम गॅसवर हे प्री हीट करायला ठेवलेलं आहे, ते झाकण काढून आपलं हे बॅटर ठेवते आणि साधारण 40 ते 45 मिनटं मंद गॅसवर मी ते ठेवून देते। आता आपले 35 मिनटं झालेले आहेत, आपण बघूया आपला केक झालेला आहे का। तुम्ही बघू शकता केक आपला चांगला फुगला आहे, कुठूनही मधून फ्लॅट झालेला नाही आहे, तर तो आतमध्ये शिजला आहे का ते आपण बघूया। ही माझ्याकडे स्टिक आहे, ती आपण घालून बघूया। नेहमी स्टिकमध्ये घालायची, आपली स्टिक एकदम क्लीन आलेली आहे, कुठेही ते बॅटर चिकटलेलं नाही, म्हणजे आता आपला केक हा रेडी झालेला आहे। आता केक हा मी बाजूला काढून घेतलेला आहे, तो आपण पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतरच भांड्यातून काढायचा। गरम केक जर का आपण काढला तर आपला केक तुटू शकतो। मी आता थंड करते आणि तुम्हाला दाखवते। आता आपला केक थंड झाला आहे, तो केक आपण डिमोल्ड करून घेऊ। आता ह्याचा जो आपण बटर पेपर ठेवला होता तो काढून घेऊया, हळूहळू काढूया। आपला केक आता डिमोल्ड करून झालेला आहे, आपण त्याच्यावर थोडी कोको पावडर टाकून घेऊया। आता आपण हा केक कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता केकला खूप जाळी सुटलेली आहे आणि केक खूप स्पॉन्जी पण झालेला आहे। तुम्हाला जर का माझी रेसिपी ही आवडली असेल तर नक्की घरी करून बघा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।